न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरामध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या। त्यानुसार 6 जून रोजी पुणे शाखा युनिट क्रमांक 1 रवींद्र बाकुल यांना गुप्त बातमीदारामार्फत आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील मोबाईल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिक शहरात आली असून ही टोळी देवळाली गाव परिसरात राहते। या टोळीतील काही जण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सुभाष रोड वाघ चौक नाशिक रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने एक विशेष पथक तयार करून सुभाष रोड वाघ चौक नाशिक रोड येथे सापळा लावून या ठिकाणी 3 इसमांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। यामध्ये इंद्रा दुम्मा बालाजी सुब्रमण्य दुर्गेश कृष्णमूर्ती यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून जवळपास 2,38,200 रुपये किमतीचे एकूण 22 मोबाईल जप्त करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, प्रदीप मस्ते, संदीप भांड, शरद सोनवणे, नाझीब पठाण, महेश साळुंखे, विशाल देवरे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी संयुक्तरित्या केली आहे। न्यूज इंडिया 27 मराठीसाठी प्रतिनिधी हेमंत काळमे, नाशिक।